एक मे जागतिक कामगार दिनाच्या आदल्या दिवशी श्रीगोंदा इथल्या कानन पेट्रोल पंपावरील कामगारास पेट्रोल भरायला आलेल्या इसमाकडून मारहाण करण्यात आली आहे. पंपावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळी घटना दिसत असताना श्रीगोंदा पोलिसांकडून मात्र आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ होतीये. एकीकडे कामगार दिनाचा जल्लोष सुरू असताना अशा घटना लाजिरवाण्या आहेत. ही घटना रविवारी सकाळी 6:30 सुमारास घडली आहे. सकाळी 6:30 सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका इसमाने आपल्या दुचाकीत पेट्रोल टाकून घेतले. पेट्रोल टाकल्यानंतर पेट्रोल कमी आल्याचे कारण सांगून तेथील कर्मचारी हर्षल मंडलिक याला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी वॉचमन सीताराम दळवी यांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. हे पाहून बाबूलाल आनंदकर हे जाप विचारण्यासाठी आले असता त्यांनाही दमदाटी करून दहशत निर्माण केली. हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाला. हा इसम पोलीस असल्याचे ओरडून सांगत होता. आपले काय वाकडे होणार नाही असे म्हणून या ठिकाणी गोंधळ करत होता. त्याने पंपावरील दोघांना जबर मारहाण करून जखमी केले. याबाबत हर्षल मंडलिक याच्या फिर्यादीवरून त्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या इसमाचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.